भीषण अपघात, लांजाकडे जाणारी सुमो गाडी उभ्या ट्रक खाली घुसली, एक अत्यवस्थ, एक अतिगंभीर, चार गंभीर। मुंबईकडून लांजाकडे जाणारी सुमो गाडी सकाळी 7:15 वाजता पोलादपूर व लोहारे दरम्यान हॉटेल कोहिनूर येथे रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकला मागवून जोरात धडकली। ही धडक एवढी भीषण होती की सुमो गाडी ट्रक खाली जाऊन घुसली। सदर अपघातात गाडीतील एक जण अत्यवस्थ, दोन जणांना गंभीर स्वरूपाचे दुखापत तर उर्वरित चार जणांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे। अपघात स्थळावरून तातडीने सर्व जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। पुढील उपचाराकरिता सर्व जखमींना नातेवाईकांच्या संपर्कानुसार डेरवन येथे हलविण्यात आले। सदर अपघात हा चालकास डोळ्यावर झोप आल्यामुळे पुढील गाडीचा अंदाज न आल्याने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते। पोलादपूर पोलीस याबाबत अधिकचा तपास करीत आहेत। अपघात स्थळी व दवाखान्यात मदतीसाठी हनुमान नगर येथील युवक, लोहारे ग्रामस्थ व पोलीस प्रशासन पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात सर्व वैद्यकीय टीमने तातडीने दाखल होत सर्व जखमींवर प्रथम उपचार केले। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज। झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।